तर अखेर आता चांद्रयान चंद्रावर पोहोचलेलं आहे. आता या पुढची त्याची कामगिरी काय असणार आहे, तो पाण्याचा शोध कशा पद्धतीने घेणार आहे पाहूयात. चांद्रयान 3 दक्षिण ध्रुवाजवळील मातीचा अभ्यास करेल. या गोठलेल्या ध्रुवीय प्रदेशात सूर्यमाला, पृथ्वी आणि चंद्राच्या निर्मितीचं रहस्य दडलेलं असू शकतं. कारण सूर्यप्रकाशापासून या भागात जवळपास 2 अब्ज वर्ष अंधार आणि थंड वातावरण आहे. या मातीमध्ये बर्फाचे रेणू सापडतात का, याचा अभ्यास चांद्रयान 3 करेल. चांद्रयान 1 मोहिमेतच चंद्राच्या ध्रुवीय प्रदेशात पाण्याचं अस्तित्व आहे का हे सिद्ध झालं होतं. अस्तित्व आहे हे सिद्ध झालं होतं. चांद्रयान 3 दक्षिण ध्रुवाजवळील मातीचा अभ्यास करणार आहे.